मित्रांनो, मी विशाल स्वागत करतो तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ जो आहे आपला आहे डेकोरेशनचा। गणपती बाप्पा येणार आहेत तर आपल्याला डेकोरेशन करायचं आहे, तर मी लवकरात लवकर तुम्हाला माझं डेकोरेशन कसं आहे ते नक्कीच दाखवणार आहे। आणि पाटी बघू शकता तुम्ही, ग्रीनरी। आमच्या काकांचं शेत आहे, त्यांना आम्ही प्रेमाने तातू असं म्हणतो, लक्ष्मण त्यांचं नाव। हा पाटी जो आहे तो बैलांना राहण्यासाठी वाडा आहे। झूम करतो, आतमध्ये बैला असतील, आहेत आहेत, ही शेती त्यांची। सलामात लगेच जाऊया डेकोरेशनची तयारी। हे घर आहे, मेन गेट, बाप्पाचा पाठ, आणि हे आम्ही अगोदरच तयार केलं होतं, लोखंडी जे आम्ही रेडीमेड बनवले होते। असं चौकोन जे घरासारखं आहे, मंदिरासारखं आहे, त्या डेकोरेशनला स्टार्ट करतो। हे मुंबईवरून आम्ही आणलं होतं डेकोरेशन, आता हे आम्ही ओपन करतो आहे। असं पॅकिंग करून आणलं होतं। ग्रास आम्ही आणलेले आहे, ग्रास गवत, रेडीमेड गवत। सुरी देना सुरी, आम्ही स्टँड आहेत रेडीमेड असे बारीक सगळे फुलांचे आहेत, म्हणजे असे जंगल टाईप असं वाटलं पाहिजे, तसं आम्ही केलं। कारण आमचा गणपती यावर्षी कमळावरती बसलेला आहे। चला मग डेकोरेशन झालं की तुम्हाला भेटतो, दाखवतो डेकोरेशन कसं आहे ते। आत्ता अशी एवढंसं झालेलं आहे, थोडंसं बाकी अजून, जेवढं झालं तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। असं ग्रास लावलेलं आहे जंगल टाईप, वेळी हे आमचा बाप्पाचा पाठ। आणि हा दक्ष तांदळे आम्हाला मदत करतो डेकोरेशन करायला। एवढं थोडंसं डेकोरेशन झालेलं आहे, हे आम्ही फुलांचे तोरण सोडलेले आहेत, अर्थात नकली फुले आहेत प्लॅस्टिकची। त्याच्यानंतर इथे छोटे छोटे फुलं लावलेली आहेत, बघू शकता। आणि हे समोर बाप्पाच्या पाठीमागे वेगवेगळ्या प्रकारची फुलं, सर्व नकली प्लास्टिकच्या, आणि स्वस्तिक असं लावलेलं आहे। अजून थोडंसं बाकी आहे, थोडंसं अजून काम बाकी आहे। आणि हे बघा दक्षची मस्ती, काम तर काही करत नाही पण फुकट नाटके करते। दक्ष तू काय काम करतोय आज, तू काय केलंस बाबांबरोबर? शेती काढली। काय काढली? शेती। काय काढली? शेती काढली। ऑलमोस्ट सर्व डेकोरेशन पूर्ण झालेलं आहे। वरती झुंबर सारखं आपण तोरण सोडलेलं आहे, आता फक्त लाइटिंग लावायचे। हे जे पार्टी स्वस्तिक गणपतीसाठी टेबल, आणि ह्याच्यावरती लाइटिंग सोडली की आपलं डेकोरेशन पूर्ण। तुम्ही बघू शकता इथे आपलं डेकोरेशन झालेलं आहे। फक्त हे जो पडदा आहे हा पडदा लावायचा, आणि थोडंसं लाइटिंगचं, हा पडदा लावायचा आहे आणि थोडंसं लाइटिंगचं काम बाकी आहे। लाइटिंग झाली की मग आपलं डेकोरेशन एकदम पूर्ण। आणि आज गणपती बाप्पा येतील आमच्या मंदिरामध्ये, आणि त्याच्यानंतर उद्या आमच्या घरी सकाळी
गणपती बाप्पा येतील. लवकरच तुम्हाला दाखवतो आणि आज रात्री जागरण करायचं आहे गणपती बाप्पा आल्यामुळे, तर तुम्हाला तिकडेही दाखवतो कसं असतं काय काय असतं ते. आणि आमच्या घरचे नाश्त्याची तयारी करतात तुम्हाला दाखवतो. शूटिंग दादा आलेला आहे, वेदांत दादा. लाइटिंग लावून झालेली आहे, फक्त आता टेबलला कपडा मारायचा आहे झालर टाईप, ती मारली की आपलं डेकोरेशन कम्प्लीट. बघू शकता तुम्ही लाइटिंग बघा किती मस्त वाटते. डेकोरेशन एकदम कम्प्लीट झालेलं आहे, फायनल फायनल डेकोरेशन. लाइटिंग वगैरे सगळी लावून झाली, लाईट लावून झालेली आहे. ह्या लाईटचं जरा उजेड जास्त आहे, फोकस जास्त पडणार. फक्त एवढंच की आता गणपती बाप्पा आल्या की हा डेकोरेशन पुरेपूर पूर्ण होईल. असं डेकोरेशन केलेलं आहे. लाईट बंद केल्यावर एकदा बघूया, लाईट बंद कर सागर, एकदा लाईट बंद केल्यावर बघूया कसं वाटतंय. हा किती मस्त वाटतंय, सुंदर, एकदम हिरवळ करून टाकले आपण. आणि आपला जो गणपती बाप्पा आहे तो कमळावरती आहे, पूर्ण हिरवळ. आणि लाईटिंग वगैरे केलं अजून चांगलं वाटतंय, तर छोटे छोटे झाडं लावलेली आहेत आपण. आणि ही लाईट अशी सोडलेली आहे पाठीमागे, पाठी स्वस्तिक. आणि इथे असं कार्पेट ठेवलं उभं राहायला. लाव लाईट. आणि हा अध्यक्ष आमचा मस्ती करतोय गणपती. बघू शकता आमच्या घराच्या बाजूला व्ह्यू, केळीची पानं, आंबा आणि सगळं भाज्यांची झाडं आहेत. आणि त्याच्यानंतर तिकडे बाथरूम आहे आणि इकडे नारळाचं झाड. गेल्या वर्षी नारळ आले होते, यावर्षी पण येते. हा व्ह्यू आहे आमच्या घराच्या आजूबाजूला आणि आमचं घर. हा इकडे मागचा दरवाजा आहे, इथे पुढचा दरवाजा त्या बाजूला. हे आमचं मंदिर आहे गणपतीचं, हे शेती आणि हा आमचा वाडीतला रस्ता. थोडासा खराब आहे पण ठीक आहे, समोरून कोणतरी येतोय. तुषार येतोय. शेती बघू शकता आजूबाजूला, पाऊस येणार असं वाटतंय. वातावरण तसं झालंय ढगाचं, काळोख केलेल्या ढगाने. इकडे पण बघा शेती आणि काळोख. हा एकदम रस्ता खराब आहे. आणि हा आमचा तुषार साहेब, ONGC मध्ये कामाला आहेत. होळीतलं होळी मारून पेट्रोल काढतात, डिझेल काढतात, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगणार? काय नाही सांगू बस. किती लिटर डिझेल काढला? असा बकेट टाकतो 5 लिटरचा आणि खेचतो. हा आणि कितीला विकता तुम्ही? कितीला मार्केट प्राइस असेल त्यानुसार विकतो. आम्हाला 106 रुपयाला काय मिळतंय पेट्रोल, त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? इकडे आमचे इन्चार्ज इकडे. हा इकडे आणि किती आहे माझ्या पाटील आपलाय घाबरतोय. कुठं झालंय ह्यांचं डिस्कशन चालू आहे डेकोरेशन वरतून, ग्लूगन कसं लावायचं. आणि इथे आमच्या विष्णू मामाचं घर आहे, विष्णू निर्मळ, आणि नवीन घर बनवलंय. आणि त्यांच्याकडे व्हाईट कलरचा डॉग आहे असा दक्ष बोलतोय. काय दक्ष? त्यांच्याकडे व्हाईट कलरचा डॉग आहे. विष्णू निर्मळ यांचं घर आहे, एकदम मस्त बनवलंय. इथे तुळस लाईट वगैरे लावले, डेकोरेशन झालेलं आहे. आणि आपण चाललो आता पुढे बघा यांचं डिस्कशन आहे का यांचं. इकडे झाड ग्रीनरी आहे पूर्ण हिरवळ. फक्त आमचा रस्ता खराब आहे, फक्त इकडच्या आमदारांनी हा रस्ता बनवून दिला तर बरं होईल, कारण की आम्हाला खूप त्रास होतो इकडनं यायला. अर्धा रस्ता चांगला आहे, अर्धा रस्ता खराब आहे. बरोबर की नाही, काय वाटतं तुम्हाला? बरोबर ना? काय माहिती कोण आहेत? आम्ही मुंबईला असतो. अर्धवट काम झालेलं आहे. हा व्हेरी गुड. वाडा आहे आमचा बंगला.
हे कुठली झाडं सांग? मेशीच सा। हा माझा मित्र बोलतोय ऊसाची झाडं कुठनं आले? माझा एक मित्र आहे तो म्हणतो ही ऊसाची झाड आहेत. अरे नाही मेशी आहेत. तो म्हणतो अरे ऊस आहेत. तर त्याला आम्ही काढून खायला दिलं होतं तेव्हा त्याने समजलं की हा ऊस नाही आहे मेशी आहेत. हे आमची खांबेशेवाडची जी शाळा आहे पहिली ते चौथी प्राथमिक शाळा भेलसई खांबेवाडी जिल्हा परिषद रत्नागिरी. दक्ष आस्ती जा आस्ती इथून एंट्री आहे. शाळा दाखवतो तुम्हाला आतमध्ये लाईट असेल तर बरं होईल. इथे शाळा बघा. इथे सुविचार बघा किती मस्त लिहिलेले आहेत. विजय हाच शौर्याचा अलंकार आहे. शिकणाऱ्याला शिकवावं लागत नाही तो स्वतःहून शिकतो. शिक्षण हे साधन आहे साध्य नव्हे. हे बघा हे सगळ्यात भारी. ज्याचे कर्म चांगले आहे तोच कधी संपत नसतो. मस्त. समता स्वतंत्र सहानुभूती यानेच व्यक्ती विकास होतो. ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे. धर्म अनेक आहेत पण नीतिमत्ता एकच आहे. फुलांच्या सुगंधांपेक्षा कीर्तीचा सुगंध चांगला. अतिथी देव भव. इथे वंदे मातरम स्टिकर चिटकवलेलं आहे. बंकिमन चंद्र चटर्जी हे ते असं लावलेलं आहे. शाळा तुम्हाला दाखवतो आतून दिसतंय का? लाईट नसल्यामुळे दाखवत येत नाही. आम्हाला क्लिअर दिसत आहे. बेंच आहेत इथे टीचर बसतात. पहिले आम्ही लहानपणी आम्हाला टीचर नव्हतं बोलतो. आम्ही मराठी मीडियम मध्ये असताना आम्ही बाई बोलायचो. दुसरा वर्ग बघूया. हा दरवाजा इथून जायला आतमध्ये. हा दुसरा दरवाजा आहे. दुसरा वर्ग आहे. आतमध्ये खूप मस्त मस्त फ्रेम आहे. ट्रॉफीज आहेत पण दिसत नाही. गणपतीची सुट्टी कधी आहे ते लिहिले आहे. 29 तारखेपासून ते 6 तारखेपर्यंत सुट्टी जी राज्य सरकारने शाळेतल्या मुलांना दिली आहे. त्या इथे बघू शकता. काय ती झाडी, काय तो डोंगर, काय ते आमच्या वाडीतली शाळा, काय ते रस्ते आणि काय ती खांबेची वाडी. सगळं कसं ओके मधी. आणि आम्ही शाळेत आलो जरा फिरायला. बसलोय थोडस. फक्त इथंच आम्हाला नेटवर्क मिळतं. आमच्या घरामध्ये नेटवर्क नाही मिळत त्याच्यामुळे इथे यावं लागतं थोडस. मोठा पाऊस आलेला आहे. मोठा पाऊस बघू शकता. मोठा पाऊस. हे बघा पावणीचं पाणी कसं गळतंय. शेत बघा किती हिरवंगार वाटते. आणि बघा पाणी पूर्ण दक्ष आणि पप्पाने गेली साफसफाई पूर्ण गेली मेहनत वाया. थोडं पाणी गळत आहे. पाणी तिकडे चाललंय. मस्त पाऊस आलेला एकदम थंडगार. दक्ष पाऊस आला आहे. पाऊस भोसकी घेऊन चाललेत. भोसकी लावायला मासे पकडायला. दक्ष बघ पाणी बघ कसं येते. जायचं नाही भिजायला. जायचं नाही इथून. बघ बघ धबधब्यासारखं झालंय. बघ धबधब्यासारखं झालंय. दादा हा थांब एक मिनिट पाठवतो. धबधब्यासारखं झालंय. बघ पाऊस आलेला मोठा. आणि मी भिजायला जातो. दक्ष सोडवला आणि भिजायला जाणार आहे. आपण
जा दक्ष बात कपडे सुकले नाही आहेत काय तुम्ही कपडे काढून जा दक्ष हा कपडा दक्ष भिजायला गेलाय दक्ष बोल काहीतरी मोठ्याने बोल तिकडे जा तिथे जा त्या इथे जा ते धबधब्यासारखा इथे जा बसू नको पडणार बा तिथे त्याच्यावर नको चढू बस बस येतो आता पाऊस परत मोठा वाढलाय ये काय काच बी दिसून लागेल आला पाऊस परत मोठा आला बाळा तिथे पाय सरकणार हे संदीप दादाच घर आहे संदीप फके डान्स कर डान्स कर ए रे रे पावसा गाना बोल आता इंग्लिश मध्ये कस इंग्लिश मध्ये पावसाचा गाना कुठला बोलतात रेन रेन चा बोल तो एन्जॉय करतोय पाण्यात बसून घाण पाणी आहे नको दक्ष नको चल बदल आता ये आता ये ये आता इकडे त्यात बसू नको पाण्यात हा ठीक आहे ये आता बस चला आता ये बस मी चाललो रात्री परत भिजायचंय जेवण दिला जाये पाऊस आलाय मोठा दक्ष भिजतोय खूप एन्जॉय करतो दक्षी मजा झाली पावसात भिजायला 6 दिवस सुट्टी आहेत तर अजून एन्जॉय खूप धमाल करतोय नको बदल आता घरी ये चल बदल नको खाली उभा राहा मस्त पाऊस आलाय ग्रीनरी आणि दक्ष खूप एन्जॉय करतोय पावसात भिजलाय सगळी गर्मी निघून जाईल त्याची